हॅलो फ्रेंड्स, मराठी टेक मसाला मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की ऑनलाइन रेडिओ कसे ऐकतात. तर त्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन असायला पाहिजे. फर्स्ट ब्राउजर मध्ये ऑनलाइन रेडिओ हे टाइप करा. आता तुम्ही इथे बघताय की इथे खूप साऱ्या लिंक्स अवेलेबल आहेत. तर आता यापैकी आपण ओपन करून बघूयात. आता हे फर्स्ट ऑनलाइन रेडिओ फ्रॉम इंडिया, हे इंटरनेट रेडिओ बॉलिवूड सॉन्ग्स बघूयात. ऑनलाइन रेडिओ .in ही साईट खूप पॉप्युलर आहे. आता इथे तुम्ही बघता की रेडिओ सिटी इथे बॉक्समध्ये रेडिओ ओपन झालेला आहे. तर इथे या बॉक्समध्ये इथे एक हा ऑप्शन्स दिसतात. तर इथे हा बटनवरती क्लिक केल्यानंतर सॉन्ग्स प्ले होतील आणि इथे तुम्ही पॉज पण करू शकता. आता इथे बघतायत की रेडिओ मिरची 98.3 FM, सिटी, BBC हिंदी, हे इथे खूप सारे चॅनल्स आहेत. तर आता तुम्ही इथे बघता राईट साईडला फ्रिक्वेन्सीज अवेलेबल आहेत. तर आता यापैकी आपण इथे एक ओपन करून बघूयात, 92.7 FM. तर आता इथे शक्ती FM हे ओपन झालेलं आहे. तर आपण अशा प्रकारे रेडिओ ऐकू शकतो. परत ही दुसरी साईट Gaana.com आहे. ही पण साईट खूप पॉप्युलर आहे. तर आता तुम्ही आपण इथे बघताय की इथे खूप सारे चॅनल्स अवेलेबल आहेत. अशा प्रकारे तुम्ही इथे ऐकू शकता. जर तुम्हाला गुगल क्रोम मध्ये URL बार मध्ये साईटचं ऍड्रेस टाकायचं नसेल, तर तुम्हाला एक शॉर्टकट सांगते की आता फॉर एक्झाम्पल ऑनलाईन रेडिओ .in ही साईट आहे. तर या साईटचं एक्सटेन्शन गुगल क्रोम मध्ये ऍड करावं लागेल. तर त्यासाठी एक न्यू टॅब ओपन करा. तर त्यामध्ये chrome.google.com वेब स्टोर एंटर. आता आपण इथे गुगल क्रोमच्या वेब स्टोर मध्ये आलेलो आहोत. तर तिथे लेफ्ट साईडला एक सर्च बॉक्स आहे. तर यामध्ये इंडिया रेडिओ हे टाईप करा. तर आपण इथे बघतायत की इथं फर्स्ट ऑप्शन आलेला आहे इंडियन रेडिओ स्टेशन. तर आता आपल्याला या साईटचं एक्सटेन्शन ऍड करायचं आहे. तर जस्ट इथे राईट साईडला ऍड टू क्रोम बटनवरती क्लिक करा. आता एक पॉपअप विंडो आलेली आहे. तर इथे ऍड एक्सटेन्शन आणि कॅन्सल ऑप्शन्स आहेत. तर इथे ऍड एक्सटेन्शनवरती क्लिक करा. आता तुम्ही इथे बघू शकता की इथे राईट साईडला एक अलर्ट बॉक्स आलेला आहे, इंडियन रेडिओ स्टेशन हॅज बीन ॲडेड टू क्रोम. म्हणजेच हे इंडियन रेडिओ स्टेशनचं एक्सटेन्शन गुगल क्रोममध्ये ॲड झालेलं आहे. तुम्ही इथे बघताय की इथे एक इंडियाचा फ्लॅग आलेला आहे. आता तुम्हाला या साईटवरती जायचं असेल तर तुम्ही जस्ट या फ्लॅगवरती क्लिक करा. तर तुम्ही बघताय की इथे खूप सारे रेडिओ स्टेशन्सचे नेम्स दिसत आहेत आपल्याला. तर आता जस्ट यावरती कोणत्याही चॅनलवरती क्लिक करा. आता तुम्ही इथे बघतात की ते या बॉक्समध्ये सॉन्ग्स सुरू झालेला आहे, म्हणजेच हा रेडिओ स्टार्ट झाला. आपण आता हे पॉज करूयात. अशा प्रकारे आपण ऑनलाइन रेडिओ ऐकू शकतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.